हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत मस्त सिमला मिरची, पनीर, बटाटा घालून केलेली छान अशी सुक्की भाजी. ही भाजी डब्यासाठी खूप उत्तम रेसिपी आहे. तर सगळ्यात आधी ही रेसिपी बनविण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तेल छान तापल्यानंतर यामध्ये पनीर आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने मस्त पनीर पण आपलं छान तळून झालं आहे. पुढे त्याच तेलामध्ये आपल्याला ढोबळी मिरची घालायची आहे. मी हे जे इन्ग्रेडियंट यामध्ये वापरले आहेत, पनीर, सिमला मिरची किंवा सगळे मसाले, मी याचे कॅप्शनमध्ये तुम्हाला प्रमाण दिलं आहे. सोबत घालायचे आहेत बटाटे. बटाटा मी छान साळून घेतला आहे आणि व्यवस्थित असे क्यूब्स करून घेतले आहेत. बघू शकता बटाटे पण छान मी मस्त तळून घेतले आहेत. बाजूला काढून घ्यायचे आहेत बटाटे सुद्धा. सेम कढईमध्ये तेल थोडंसं कमी करून यामध्ये आधी घालायची आहे राई, मग घालायचं आहे जिरं, कापलेला कांदा घालायचा आहे बारीक कापलेला, बारीक कापलेला लसूण घालायचा आहे, थोडं किसलेलं आलं घालायचं आहे आणि यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आवडीप्रमाणे. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघू शकता अशा पद्धतीने. पुढे घालायचं आहे हिंग, मग घालायची आहे हळद, मग घालायची आहे एक मोठा चमचा लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर. टोमॅटोची प्युरी घातली मी, एका टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे. मस्त छान फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जो घरातला जो आपला साठवणीतला मसाला असतो तो घालायचा आहे. आणि मग ह्या सगळ्या तळलेल्या ज्या भाज्या आहेत, पनीर, बटाटा, सिमला मिरची, ते घालून घ्यायचं आहे. मस्त वरून घालायची आहे कसुरी मेथी आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघू शकता मी मस्त छान मिक्स करून घेतला आहे. सगळा मसाला या भाज्यांना लागला गेला पाहिजे व्यवस्थित. मग यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक 10 मिनिटासाठी आणि मग 10 मिनिटानंतर झाकण काढायचंय. लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे झाकण ठेवताना. सोबत घालायची आहे कोथिंबीर आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपली मस्त अशी सिमला पनीर बटाट्याची सुकी भाजी रेडी आहे. नक्की करून बघा, खूप भारी लागते. चपाती असो या भाकरी, भाकरी बरोबर देखील सुंदर लागते. इवन नुसती भाताबरोबर खायला पण छान लागते. आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.